प्रभाकर धामणेंनी लिहिलेली होती, बालगुण श्रीवास्तव होते त्याचे, सतीश पोळेकर, मी, रीमा वगैरे असे होतो. ती चालू असताना मला मार्कंड दिगरीने बंदिनी सिरियल करता विचारलं आणि मी बंदिनी करत असताना त्या दोघांनाही माझं काम खूप आवडलं की आमची ओळख झाली, ओळख वाढली आणि त्यांना माझ्याबद्दल खूप कॉन्फिडन्स वाटायला लागला. मग त्यावेळेस ते परमबीर करत होते सिरियल, पण ती ऑलरेडी कुलदीप पवारला त्यांनी सांगितलं होतं. तर मला ना आम्ही तेरेले बी कुछ म्हणाला पडेगा रमेश, तू बी ऐसा है वैसा है. मग मी म्हटलं अभी वो तो कर रहा है परमवीर, तो नाही नाही परमवीर करते, नाही नाही बोललो वो अकेला करा तो करणे दो, तो ठीक आहे फिर तेरे लिए अभी बनाएंगे. त्यांनी तेव्हा नाव ठरलं हॅलो इन्स्पेक्टर मला म्हटलं. मी बोललं असंच काहीतरी बोलतो बिलतो असेल काहीतरी. खरोखर त्यांनी ती सिरियल केली हॅलो इन्स्पेक्टर नावाची आणि त्यात मला त्यांनी तो इन्स्पेक्टर केला, इन्स्पेक्टर वर्दे. त्या काळात एवढं चॅनल्स नव्हते, एकच चॅनल होतं, पण आता किती 300-400 एपिसोड होतात. ही 13 भागात पॉप्युलर झाली होती सिरियल, 13 फक्त 13. मग एक 3 महिने पुन्हा गॅप पडली, ती बंद झाली, मग पुन्हा एक्सटेन्शन मिळालं म्हणून अजून 13 म्हणजे 26 भाग. पण मला ती जी पॉप्युलरिटी मिळाली, प्रसिद्धी मिळाली, लोकप्रियता काय असेल ती मिळाली, ती इतक्या थोड्याच्या याच्यात मिळाली 26 मध्ये. ती मी पुढे मी इतके सिरियल्स केल्या, पण ते जे ग्लॅमर जे मी पहिलं मला जे मिळालं ना तसं नाही पुढे. मग त्यांच्याकडे बरंच काम केलं, ते करता 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 माझा ते इन्स्पेक्टर लोकांना आवडला. बाकीचे कामं मी त्यांच्याकडे इतर सिरियलसुद्धा करत होतो. आक्रोश नावाची एक सिरियल केली, संसार नावाची एक सिरियल केली, अधिकारी ब्रदर्स आणि माझं अगदी व्यवस्थित गणित जमलं होतं. तेव्हा झीचा जन्म झाला होता, झी टी व्ही. तर त्यांची पहिली सिरियल जी होती ती कमांडर, ती अधिकारी ब्रदर्सच करणार होते. तर तेव्हा असं वाटत होतं की हिंदीत करायची, मग ते हिंदीतले कोणतरी आधी बघत होते अमोक तमोक वगैरे वगैरे, त्यांची डोक्यात डोळ्यात सुरेश ओबेराय वगैरे अशी बरीच नावं होती खूप. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हॅलो इन्स्पेक्टरमध्ये मी ऑलरेडी पॉप्युलर झालेलो आहे, नॉन महाराष्ट्रीयन लोकसुद्धा ती सिरियल बघतो, त्यांनासुद्धा मी आवडतो आहे, मग वाय नॉट रमेश. मग त्यांनी मला सांगितलं की रमेश तूही काम करेल कमांडर, आणि मला मोठं एक्सपोजर मिळालं खूप. मग ती अख्खा भारत का भारताच्या बाहेर पण पॉप्युलर झाली आणि त्याच्यात ती सिरियलच खूप गाजली, त्यामुळे मी पण त्याच्यात गाजलो. आणि रमेश भाटकर हिंदीमध्ये परत एकदा कमांडर म्हणून मग स्थिरावला. आणि चित्रपट कुठला केला पहिला? पहिला सिनेमा माझा चांदोबा चांदोबा भागलास का. विनायकराव सरस्वती निर्माते होते आणि बाबा पाठक म्हणे मधुकर पाठक त्याचे डायरेक्टर होते. ते सुद्धा मला असं मिळालं की त्यांनाही नवीन कोणतरी पेअर हवी होती त्यावेळेस, आणि माझं त्यावेळेस पहिल्यांदाच टी व्हीवरती एक नाटक झालं होतं. म्हणजे मी कॅमेरापुढे पहिला आलो तो टी व्हीवरती आलो, ते पण मला याकूब सईद जे आहेत त्यांनी चान्स दिला पहिला. दूरदर्शनला त्यांचं ते मोठं होतं खूप, याकूब सईद ते डायरेक्टर होते, तेव्हा काम करायचं तिकडे. तर त्यांनी पियानो नावाची एक एकांकिका केली होती, तर त्याच्यात मी आणि वंदना पंडित असं मी दोघे होतो. तर पहिल्यांदा मी कॅमेरा फेस केला तो. अच्छा. तर ती पण खूप लोकांना आवडली एकांकिका आणि खूप लोकांनी पाहिली. तर ती पाहिली असताना बस म्हणे बाबा पाठक आणि सरस्वत्यांनी पण पाहिली होती. तर तेव्हा ते म्हणले अरे हा मुलगा चांगला आहे, कोणतरी हा नवीन मुलगा दिसतो कोणतरी, अरे चौकशी करा कोण आहे वगैरे. तर त्यांना कळलं का अरे हा स्नेहल भाटकरांचाच मुलगा आहे, म्हणजे अरे त्यांच्यावरचाच निघाला की आपल्या ओळखीच्याच माणसाचा मुलगा आहे. मग ते मला अप्रोच झाले, मला तो सिनेमा मिळाला, तो माझा पहिला सिनेमा. माझ्याबरोबर वंदना पंडित होती तर तिलासुद्धा त्याचमुळे अष्टविनायक हा सिनेमा मिळाला बेळगावकरांचा, त्यांनीसुद्धा ते पाहिलं होतं आणि त्यांना पण त्या आम्ही आवडलो दोघं. आणि सचिन त्यात हिरो होता, मग त्यांनी म्हटलं सचिनच्या मित्राचा पण एक रोल होता, म्हणा अरे हा पण याला पण घेऊ हा भाटकरांचाच मुलगा आहे. मग मला पण त्यांनी घेतला अष्टनेकमध्ये आणि वंदनाला पण, म्हणजे एकदम मला 2 सिनेमे मिळाले ते मिळाले. मग पुढे माझा प्रवास तो सुरू झाला. पण मला सांगा आता त्याच्यानंतर मग नाटकं हळूहळू कमी झाली, कम्पॅरेटिव्हली कमी नाही, कमी नाही नाटकं, कमी नाही. मग नाटकं माझी तशीच बरोबर, मी सगळा माझा प्रवास हा समांतर आहे, नाटक सिनेमा टी व्ही. मी कधीच सिनेमाचा नट म्हणून ओळखला गेलो नाही, किंवा कधीच नाटकातला कलाकार म्हणून केवळ ओळखला गेलो नाही, किंवा टी व्हीचा कला असं अशी माझी ओळख झाली नाही. माझी सगळीकडे ओळख सारखीच आहे, थोडी टी व्हीची जास्त झाली असेल बिकॉज ऑफ हे सिरियल्स, म्हणजे ही कमांडर किंवा हॅलो इन्स्पेक्टर किंवा नंतरची ती दामिनी किंवा तिसरा डोळा, या सिरियल्स जास्त मग घरोघरी बघितल्या गेल्यामुळे ती असेल. पण तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये कसे नाही, म्हणजे हिंदीत मी केली कामं काही,
पण जेव्हा खरोखर म्हणजे मोठा चान्स होता हिंदीत, तो मी माझ्या हातूनच मी घालवला असं म्हणेन मी. कारण जेव्हा कमांडर सिरियल जोरात होती त्यावेळेस बऱ्याच लोकांचं लक्ष माझ्याकडे गेलं होतं, आणि हिंदीतले काही मोठे सेक्रेटरीज असतात त्यांच्याकडेच बरीचशी असतात, ते मॅनेज करतात. तसं माझ्याकडे एक जण आलं पण होतं, पण तो मला म्हणाला की आपकी सब वो सब डायरी मेरे देनी पडेगी हमको. तो बोला सब नहीं, वो टी व्ही का काम तो मेरा खुद का होता है, त्यांचं ते कमिशन बेसिस सगळं पण असतं. नाही 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 नाही, वो तो डायरी तो पूरी रहेगी. तो बोलो टी व्ही का काम तो मेरा मेरे पास है. तो मग त्यांनी मग ते मी ते नाही म्हणून सांगितलं. ती मी केलेली एक मोठी चूक होती, कारण त्या लोकांच्या थ्रू तुम्हाला खूप सुरुवातीला कामं मिळतात, नंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करतात. त्यामुळे माझं तिकडं हिंदीत तसं जमलं नाही. तेव्हा जमू शकत होतं कारण मी लोकांना आवडत होतो तेव्हा, आणि हिंदीतच काम करत असल्यामुळे. पण मी नंतर केले सिनेमा काही एक 5-7 केले, पण असं काही जेवढं महत्त्व पाहिजे तेवढं त्या रोलला महत्त्व नव्हतं, म्हणून मला पण काही फार रस नाही वाटत त्याच्यात. मी म्हटलं त्याच्यापुढे काम जर करायचं असेल हिंदी तर मोठा चांगला रोल मिळाला तर करू, कारण मला तोपर्यंत माझ्या कपॅसिटीवरती विश्वास बसला होता चांगला, की मला माहिती आहे की मी काही करू शकतो. आणि मी ज्या अर्थी मला कमांडरमध्ये एवढं लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे, तर आहे मला ॲक्सेप्टन्स तिकडेसुद्धा हिंदीमध्ये. मग फुटकळ भूमिका करण्यामध्ये काय अर्थ नाही, म्हणून मी हिंदीत तसं पुढे नाही केलं. मी येणार होतो या प्रश्नाकडे की सुरुवातीला कलाकाराच्या दिवसामध्ये ज्यावेळेला तो इस्टॅब्लिश व्हायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला त्याला जी भूमिका मिळेल ज्याच्याबरोबर काम करायचं असेल त्याच्याबरोबर तो ॲक्सेप्ट करतो, कारण त्याला पुढे यायचं असतं. नंतर एक स्टेज अशी येते की ज्या वेळेला तो चोखंदळ होतो, आपल्या भूमिका निवडतो, निर्माता निवडतो, म्हणजे स्वतःच्या टर्म्सवरती सगळं तो चालवतो, तसं तुम्ही भूमिका अशा चोखंदळ निवडता का अजूनही तुम्ही ज्याच्याशी आपलं पटतं त्याच्याबरोबर मी काम करतो? दोन्ही, म्हणजे मी निवडतोही आणि कधी कधी काही रिलेशन्समुळे तुम्हाला काही ठिकाणी कामं करावी लागतात. पण खूप चोखंदळ राहूनसुद्धा चालत नाही. नाटकाच्या बाबतीत मी आहे, नक्कीच आहे. मराठी सिनेमाच्या बाबतीत म्हणाल तर जसं मी फारसा चोखंदळ नव्हतो, कारण तिकडे त्या काळात कमी सिनेमे व्हायचे, जो मिळाला तर मिळाला असं असायचं कुठलं तरी. आणि पुढे खूप वाढत गेले सिनेमा, तोपर्यंत मध्ये बराच काळ निघून गेला. टी व्ही सिरियलमध्ये म्हणाल तर सुरुवातीला मी करत होतो, नंतर मला मिळतच गेलं असे म्हणजे, आणि मला काही निवडणं असं काही फारसं करावं लागलं नाही, कारण माझ्याकडे चांगलेच रोल येत गेले. नंतर आत्ता मध्यंतरी खूप आले होते, पण मी आता नाही सांगतो की मध्ये एक दोन दिवस असे काहीतरी सिनेमात लोक म्हणाले मी करत गेलो, नंतर लक्षात आले आपण फुकट घालतो स्वतः लोकांचं एक्सपोज करतो, तर मी आत्ता ते आता टाळलं ते. पण त्या काळात असं नव्हतं की मला जिथे काम चांगलं मिळेल तिकडे करायचं, म्हणजे मी असं ठरवलं. मला लोक विचारतात की तुम्हाला कुठलं माध्यम आवडते, मग टीव्हीचं जास्त कम्फर्टेबल असतं का, सिनेमा का, नाटक. मी कशी वेगवेगळी ठरवलेली नाहीत, जिथे मला चांगलं काम असेल त्यावेळेस ते चांगलं. म्हणजे समजा मला टीव्हीवर ते समजा चांगलं काम नसेल कुठलं तरी आणि त्यावेळेस मला नाटक चांगलं मिळालं, तर मी डेफिनेटली नाटक करेन. नाटक जर कुठलं चांगलं येत नसेल, मिळत नसेल, रोल नसेल, संस्था चांगली नसेल, अशा वेळेस एखादा चांगला सिनेमा मिळाला तर सिनेमा करेन. तर कुठे जिथे चांगलं काम करायला मिळतं ते त्या ठिकाणी त्यावेळेस माझं चांगलं माध्यम म्हणून असतं, तेवढा माझ्याबरोबर विचार केला. आणि आता एवढे चॅनल्स आणि सगळे आले त्याच्यानंतर आता चॉईस आहे तुमच्याकडे, कारण आत्ता तसं स्थैर्य पण आहे, म्हणजे असं काही खूप आता पैशाकरता काही करावं अशी ती वेळ राहिलेली नाही माझी. आणि दिग्दर्शन करावं असं कधी नाही वाटलं? आत्ता तर नाही, पूर्वी वाटायचं, कारण मी एकांकिका दिग्दर्शित केल्या होत्या पुरुषोत्तम करंडकमध्ये. माझी बायको मला तिथेच भेटली, म्हणजे मृदूला, तर तिची पहिली एकांकिका जी तिने पुरुषोत्तमला केली होती तिथे मीच केलं होतं डिरेक्शन. आणि ते दोन केलं होतं तिकडे, म्हणजे पहिल्या वर्षी तिने सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून केलं, त्यात तिला बक्षीस पण मिळालं होतं. अच्छा. आणि दुसऱ्या वर्षी ती फर्ग्युसनला होती. नंतर मग वृत्तपत्र विद्याविभाग जर्नालिझमला असताना रक्तपुष्प केली होती, ते आम्ही दोघांनी मिळून केली होती. मग मी टेल्को करता एक स्वतःच केली होती, दवबिंदू मंगेश कुळकर्णीची. तर मला माहिती होती मला दिग्दर्शनाचा अंग आहे, पण इथं आलो तर त्याच्यात वेळ खूप तुम्हाला द्यावा लागतो. मला ॲक्टरचंच व्हायचं होतं, म्हणजे नंतर मी जेव्हा हळूहळू कामं करत गेलो तो ॲक्टर म्हणूनच करत गेलो. मग मी म्हटलं ते याच्यातनं त्यात आणखीन कुठे वेळ द्यायचा, करत गेलो नंतर करू असं करत गेलो, मग एवढा वेळ राहिला नाही. पण जस्ट एक पर्सनल प्रश्न की
तुमची बायको नाटकात कामं करत होती, त्यांनी ते टोटली का सोडलं मग? ती खरं ती फारच सुंदर ॲक्ट्रेस आहे, फार छान काम करते, बुद्धिमान पण आहे, त्यामुळे नाटकाला नुसतं चांगला ॲक्टर असून झाला तर नाटकात काम करताना ॲक्टरला बुद्धीसुद्धा लागते, विचार करावा लागतो, तर ते सगळं तिच्याकडे होतं आहे. ती लिहिते सुद्धा छान, तिने काही टी व्ही प्ले पण लिहिले होते. पण मी ह्या क्षेत्रात तर ठरवल्यानंतर काम करायचं की माझं करिअर इथे करायचं म्हटल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, पण तिच्याकडे पर्याय होते. मग तिची आवड खरं तर माझ्याहून जास्त होती, मी मारून मुटकून आलेला होतो इथे, ती उपजत आवड असल्यामुळे आलेली होती तिकडे. पण तिने शेवटी स्वतःचं मन मारलं माझ्यासाठी आणि मग तिने वेगळा मार्ग निवडला. ती मग ती अभ्यासच करत आली, मग ती लॉ केलं, वकील झाली, वकील झाली, पुढे मग जज झाली, आता हायकोर्ट जज आहे ती. त्यामुळे तिने तिचं तिच्या पद्धतीत ते करिअर केलं, पण तिच्यातनं मध्ये मध्ये ते उफाळून येतं. ती मला म्हणते मी केव्हा तरी पुढे काम करेन. पण तुमची नाटकं बघतात किंवा तू सिरियल सिनेमा घरी? माझ्या नाटकं बघतात म्हणजे मी तिचाच सल्ला घेतो. माझा कधी कधी गोंधळ होतो त्यावेळेस मला काही काही सापडत नाहीत भूमिका, त्यावेळेस मी तिच्याशी बोलतो, ती मला खूप सजेशन देते. आता लोक म्हणतो की बायकोबद्दल काय एवढं बोलतो, म्हणजे फॅक्ट आहे की तिच्यामुळे मला खूपच आधार मिळाला याच्यात, भूमिकेचा विचार करायला, करिअरचा विचार करायला. तर ह्या दृष्टीने तिने मला खूप सपोर्ट केला, कारण बेसिकली ती त्यातलीच होती, तिची ती आवड होती. आणि त्यात मी करतो म्हटल्यानंतर ती खूप गांभीर्याने ते सगळं घ्यायची. मी खूप सुरुवातीला गांभीर्यानेचं काही फार घेत नव्हतं, तिने मला गंभीर बनवलं याच्यात खूप. आणि काही काही भूमिका अशी आपल्याला पटकन सापडत नाही, सापडली की मजा येते. मग मी असं ह्याच आपलं गोव्याचा राजीव शिंदे त्याचं एक नाटक करत होतो, सूत्रधार द बॉस तोंडोळकरांकडे, ते पहिले काही दिवस तालीम करतो तर मी करत होतो, मी तर नोन होतो व्यवस्थित, त्यामुळे मला असं कोण असं बोलत नव्हतं की ठीक होतं की नाही होतं वगैरे, असं कोणाचं सिनियर असल्यामुळे थोडंसं हिम्मत होत नसेल कोणाची. मला कळत होतं की माझं बरोबर होत नाही आहे, काहीतरी कमी पडत, काही सापडत नाही, सापडत नाही. मग मी मृदुलाशी एकदा बोललो तर तिने सगळं ऐकलं मला. मग तिने दोन तीनच स्टेप्स दिल्या. मी मला ना पहिला तुझा लुक, तिने मला एक लुक सांगितला, हा तुझा लुक आहे, त्याच्यामध्ये तू असा दिसणारच, तू असा हे कपडे घालणारच असं आहे. डायरेक्टरच्या डोकं थोडंसं वेगळं होतं. त्याने मला तेव्हा सांगितलं ते गाऊन घालायचा, हातात पाईप घ्यायचा आणि वगैरे सगळं वगैरे असं काहीतरी एक डोक्यात होतं. तिने ते कॅरेक्टर सगळं ऐकलं होतं आणि म्हणे तू वेगळं कर. आणि तिने मला एक सांगितलं साधं उदाहरण, मला आपल्या बापू आहेत ना देऊस्कर, म्हणजे गोपाळ देऊस्कर चित्रकार, ते कसे पांढरे स्वच्छ केस मागे फिरवतात, बंडी असते पांढरी त्यांची, किंवा पांढरा स्वच्छ स्वच्छ असं कुडता आणि मग पायजमा घे आणि ते विडी ओढायचे बापू, तर तू विडी ओढ. मला ते दिसल्यानंतर ना मला सगळं ते चित्र उभं राहिलं आणि मला ते ती भूमिका एकदम घुसली आत. नेक्स्ट डे मी तालमीला गेलो आणि माझं काम बघितलं सगळे उडाले, म्हणजे राजीव पण उडाला, माझ्या प्रसादक पण काम करत होता आणि मुलगी होती ती, तर ते म्हणजे एकदम याच्यात काय फरक झाला, कालपर्यंत हा वेगळं करत होता ना आज एकदम, कारण मला ती भूमिका कळली, मला त्याचा गाभा कळला, अंतरंग कळलं आणि एकदम चेंज झालं. तर हा असा फायदा होतो. अपघातानं किंवा मारून मुटकून अभिनय क्षेत्रात आपण आलो, पण तरीसुद्धा नंतर प्रत्येक भूमिका करताना त्याचा गंभीरपणानं विचार करावा लागतो, हे आपल्या सहकारी कलाकारांच्या बरोबर, चांगल्या दिग्दर्शकांच्या बरोबर शिकलो. आणि घरामध्ये आपल्या बायकोच्या रूपानं एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि एक समीक्षक भेटला असल्यामुळं रमेश भाटकरांची अपघातानं सुरू झालेली कारकीर्द आज अगदी यशाच्या अत्युच्च शिखरापर्यंत येऊन ठेपलेली आहे. मराठी रंगभूमीवरती स्वतःच्या नावावरती प्रेक्षकांना खेचणारे जे काही फार थोडे कलाकार होऊन गेले किंवा आजही आहेत, त्यांच्यामध्ये रमेश भाटकरांचं नाव आपल्याला गुंफावंच लागेल. रमेशजी, आपण खास या गजाली कार्यक्रमाकरता प्रुडंटकडे आलात, त्याबद्दल प्रुडंट आणि गोव्यातल्या रसिकांच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद.